वेलकम बॅक टू द लेक्चर सेवन मित्रांनो आजपर्यंत आपण रिजिड बॉडीबद्दल कायनेटिक एनर्जी अँग्युलर मुमेंटम लिनियर मोमेंटम अँग्युलर मुमेंटम या व्यतिरिक्त अनेक कॉन्सेप्ट बघितल्या ज्याच्यामध्ये कन्झर्वेशन ऑफ लिनियर मुमेंटमसुद्धा बघितलं सो so, आज आपण दोन महत्त्वाचे थेरम बघणार आहोत जे मागच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युली व्हायला हवे होते परंतु या दोन थेरमसाठी मी खास एक स्पेशल लेक्चर बनवतो आहे त्यामुळे आजचं लेक्चर जरी छोटं असलं तरी दोन महत्त्वाचे थेरमवर करणार आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जरा व्यवस्थित असणं अपेक्षित आहे यामध्ये थोडंफार इंटिग्रल रूलसुद्धा आपल्याला पाहायचे आहेत त्यामुळे हे दोन थेरम एक्झामला येण्याची जास्त शक्यता असते या दोनपैकी एक थेरम मोस्ट ऑफ द टाइम एक्झामला येतोच सो so, दोन थेरमची नावं अशी आहेत की स्टेट अँड ट्रू द पॅरल ॲक्सिस थेरम आणि सेकंड इज स्टेट अँड ट्रू द परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आता पॅरलर ॲक्सिस आणि परपेंटिक्युलर ॲक्सिस थेरम हे रिजिड बॉडीच्या कसे रिलेटेड आहेत हे आधी आपण अगो अगोदर पाहूया सो लेट स्टार्ट अबाउट द फर्स्ट थिअरम अबाऊट पॅरलर ॲक्सिस सो देअर वी गो द क्वेश्चन स्टेट अँड प्रूव्ह द थिअरम ऑफ पॅरलर ॲक्सिस प्रत्येक थेरमला एक स्टेटमेंट असतं जसं की यालासुद्धा आहे आता बघा हे स्टे, स्टे, स्टेट स्टेटमेंट वाचल्याच्या नंतर तुमच्या कितपत लक्षात येत आहे द एम आय एम आय स्टँड फॉर मुमेंट ऑफ इनर्शिया द मूमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाऊट एनी ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलर ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास टू प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ द बॉडी अँड थ्री स्क्वेअर ऑफ द परपेंटिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलर ॲक्सिस स्टेटमेंट इतकं मोठं आहे की पर्पज काय हे स्टेटमेंट वाचेपर्यंत आपण विसरून जातो अर्थात या थेअरममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायथागोरसचं एक थेरम आपल्याला बेसिकली वापरायचं आहे काही इंटेग्रल रूल्ससुद्धा वापरायचे आहेत जास्त वेळ न झाला होता आपण लगेच स्टार्ट करतो आहे त्याआधी आपण एक एक्झाम्पल एक एक बघणार आहोत जी आपल्याला डायग्राम थ्रू क्लिअरली विजिबल होणार आहे लक्षात घ्या एक रिजिड बॉडी आहे ज्या रिजिड बॉडीचं मास आहे एम कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास एम रोटेटिंग अबाऊट अॅन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट ओ एक अशी बॉडी आहे जी आत्ता अशा पद्धतीने फिरते की जिच्या मध्यभागून जो ॲक्सिस जातो आहे तो ओ पॉईंटमधून जातो आहे आणि तो जो ॲक्सिस आहे तो त्या बॉडीच्या प्लेनला परपेंटिक्युलर आहे देअर वी गो इट्स अ डायग्राम अँड देअर इज अ पॉईंट ओ द बॉडी इज कन्सिस्टिंग डिफरंट काइंड ऑफ शेप सो देअर वी गो इट्स अ रिजिड बॉडी अँड द ॲक्सिस इज पासिंग थ्रू द सेंटर ओ या ॲक्सिसच्या अबाउट ही बॉडी रोटेट होते इट मीन्स दॅट की या ॲक्सिसच्या ठिकाणी किंवा हा एक प्लास्टिकचा कोणता एक तुकडा आहे आणि त्याच्यामधून एक मोठ्ठी आपण तार टाकलेली असं समजून चाला आणि या तारेने आपण ही बॉडी फिरवतो आहे ओके फाईन सो आय नॉट आय फॉर इनर्शी आहे ॲक्च्युली पण हा ॲक्सिस आहे हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आय नॉटने इंडिकेट केलेला आहे आणि याच्यातून आता आपली बॉडी फिरते हा ॲक्सिस सेंटरलाच आहे असं अजिबात गृहित धरू नका ही गेट मी हां हा, हा. कुठल्याही एका पॉईंटमधून जाणारा ॲक्सिस आहे ज्याच्या अबाउट ही बॉडी आता आपण फिरवणार आहोत अर्थात ही फिरते असं समजून चाला ओके तर ही जी बॉडी आहे या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे तशी एक्झॅक्टली नाही आहे ही डायग्राम जस्ट ओनली ॲनिमेटेड नसल्या आपल्याला अशी दिसते बट ॲक्च्युली ही डायग्राम या टाईपची आहे ही पहा ही थ्री डी डायग्राम असल्या आता तुम्हाला विजिबिली लक्षात येईल की एक्झॅक्टली ॲक्सिस कुठला आणि कसा फिरतो आहे हा जो ओ पॉईंट आहे या ओ पॉईंटमधून आपण ह्या बॉडीला फिरवतोय ओके म्हणजे हा त्याचा ॲक्सिस आहे ज्याच्यातून ही बॉडी आता गोल फिरणार आहे आणि या ॲक्सिसला नाव दिलं आहे आय नॉट आणि हा पासिंग थ्रू कशातून ओ पॉईंटमधून जातो आहे ओके okay. विचार जर केला तर हे थेरम इथे स्टार्ट होतं आणि इथे संपतं लगेच पण बेसिकली जर विचार केला तर हे थेरम इथे स्टार्ट होऊन संपूर्ण सायंटिफिक एक्सप्रेशन विथ रीजन विथ एक्सपांडिंग एव्हरी कॉन्सेप्ट इट इज गोना बी एंडिंग विथ बॅक पेज ऑल्सो टिल राईट हियर सो याचा अर्थ आपल्याला क्लिअरली कॉन्सेप्ट थ्रू स्टेटमेंट पाहिलेत तर यामध्ये असे समजून घ्यायचे आणि प्रत्येक स्टेटमेंटचं रिजन मात्र आपण इथून समजून घेणार आहोत ओके okay, सो so लेट्स बॅक टू द पॉईंट बघूया काय असते रिजिड बॉडी आणि काय असते पॅरलर ॲक्सिस थिअरम आता हा जो मेन ॲक्सिस आहे ज्याच्यातून आपली बॉडी फिरते त्याला एक्झॅक्टली पॅरलर ॲक्सिस आहे इथे बघा आय सी हे दोन्ही पण ॲक्सिस कसे आहेत पॅरलर आहेत सो so, हा जो आय नॉट आहे हा आय ॲक्सिस हा आय नॉटमधून अर्थात या ओमधून पास होतं इथे आय नॉट दिलाय आहे आणि ते सी पॉइंट आहे हा सीमधून पास होत आहे सो इथे सी लिहिलाय ओके सो याचा अर्थ हे ॲक्सिस आहेत जे ज्या पॉईंटमधून पास होतात ते पॉईंटची नावं इथे फक्त त्यांच्या प्रिफिक्सला लिहिलेली आहेत ओके सो आय नॉट अँड आय सी दिस देअर आर द टू ॲक्सिस विच आर ॲप्सोल्युटली पॅरलर टू इच अदर सो देअर फॉर इट इज ए पॅरलर ॲक्सिस थेअरम सो लेट स्टार्ट ओके आता काय करायचं आहे बघा आपल्याला या पॅरलर ॲक्सिसचा थेरम थे काढण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायचे so, right okay? हो तर त्या गोष्टी आता काय तर इथे आपण बघणार आहोत स्टार्ट राईट या बघा दोन पॅरलर ॲक्सिसच्या मधल्या अंतर जे एच आहे ओके एच इतका आहे सेंटर पॉईंटपासून दुसऱ्या कोणत्याही ॲक्सिसमधून जर बॉडी रोटेट होत असेल तर त्या ॲक्सिसच्या पॉईंटपासून ते सेंटरच्या पॉईंटमधल्या या दोन ॲक्सिसमधल्या किंवा दोन पॅरलर लाईनमधल्या ह्या पर्टिक्युलर जॉईनिंग लाईनला आपण रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतो पण ही कॉन्सेप्ट तुम्हाला नंतर क्लिअरली मी सांगणारच आहे सध्या फक्त एक लक्षात घ्या एक की एक ॲक्सिस यापैकी कोणता तरी आहे जो सेंटरमधून जातो आहे आणि दुसरा जो ॲक्सिस आहे तो अन्य कुठल्याही पॉईंटमधून जातो आहे आणि दोन पॅरलर ॲक्सिसमधला जो डिस्टन्स आहे त्याला एचनी इंडिकेट केलं आहे ज्याला आपण रेडियस ऑफ आप गायरेशन असं सुद्धा म्हणतो ओके सो बघा आपण आन्सरला स्टार्ट करतो आहे कन्सिडर अ बॉडी ऑफ मास एम ही बॉडी आहे ज्याचं मास एम आहे इज रोटेटिंग अबाउट अँड ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉईंट ओ या ओ पॉईंटमधून जाणाऱ्या ॲक्सिसमधून ती आता फिरते पुढे अँड परपेंटिक्युलर टू द प्लेन ऑफ अ बॉडी या बॉडीला तो ॲक्सिस आहे तो परपेंटिक्युलर आहे जो इथे क्लिअरली दिसतो आहे राईट असा परपेंटिक्युलर आहे कारण ही बॉडी प्लेन आहे आणि त्याच्याभोवती हा ॲक्सिस आहे पुढे नेक्स्ट सी इज अ सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी हा जो सी आहे तो बॉडीचा सेंटर आहे जिथे आत्ता संपूर्ण बॉडीचं मास सेंट्रलाइज होत आहे डायग्राममध्ये जर ते बाजूला दिसत असलं तरी आपण कन्सिडर केलं आहे ते इम्पॉर्टंट आहे सो सी इज अ सेंटर ऑफ मास जिथे ॲक्सिसचं संपूर्ण मास किंवा या संपूर्ण बॉडीचं मास सेंटर होतं म्हणजे याच्यातून जर बॉडी फिरवली तर ती ॲक्च्युली परफेक्ट फिरेल पण सध्या आपण त्या सेंटरमध्ये न होल पाडता बाजूला होल पाडून ती बॉडी बळजबरी फिरवतोय इट मीन्स दॅट धिस इज द ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ बॉडी अँड धिस इज द ॲक्सिस विच इज पासिंग अनदर बॉडी अनदर पॉईंट ओके फाईन सो actually we need to rotate the body through the center point but now we are rotating the point with the another location and the body is deliberately trying to rotating about its axis which is artificially made it up so find next one so i i naught is axis passing through the point o I0, i naught like axis so o point i naught is axis which passing through the o next ka i see axis passing through the point c he baka आय सी हा ॲक्सिस आहे जो सीमधून पास होतो काहीही शिकलेलो हो नाही बॉडीचं मास आहे एम सी इज ए सेंटर ऑफ मास आय नॉट इज अ ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट ओ आणि आय सी इज अ ॲक्सिस पॉईंट पासिंग थ्रू द पॉईंट सी नेक्स्ट आहे लेट ओ सी इज इक्वल टू एच बघा ओ आणि सीच्यामधलं आपण डिस्टन्स कन्सिडर केलं आहे एच एक ॲक्सिस आहे जो सेंटरमधून जातो एक ॲक्सिस आहे जो ओ पॉईंटमधून जातो दोन्ही पण ॲक्सिस पॅरलर आहेत आणि दोघांच्या मधल्या डिस्टन्सला आपण एच कन्सिडर केलेला आहे सो केला कन्सिडर आता पुढची महत्त्वाची गोष्ट बघा परपेंटिक्युलर द डिस्टन्स ऑफ टू ॲक्सिस आय नॉट आणि आय सीच्या मध्यभागी जोडणारी अशी परपेंटिक्युलर लाईन जिला आपण एच असं म्हणतो पी इज अ स्मॉल एलिमेंट ऑफ मास डी एम ऑफ बॉडी आता आपण काय केलं आहे या बॉडीवर एक कुठेही दुसऱ्या एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनला एक पॉईंट घेतला पी हा बघा हा पॉईंट पी घेतला बॉडीवर ज्याचं मास किती आहे डी एम इतकं आहे ओके सो पी हे त्याचं नाव आहे आणि डी एम हे त्याचं मास आहे आता हा जो पॉईंट आहे तो ओपवर पण नाही सीवर पण नाही पण बॉडीवरच्या कोणत्याही एका लोकेशनवर आहे असं चा, समजून चाला सो देअर वी गो इन धीस डायग्राम देर इज अ पी अँड विच हॅविंग द मास डी एम ओके ही डायग्राम तुम्हाला बेटर एव्हर एक्सप्लेन करू शकते पण एक्झामला मोस्ट ऑफ द पीपल्स अशी डायग्राम काढली जाते पण ही एक्झॅक्टली व्हिजिबल डायग्राम आहे जी आपल्याला कळून दाखवते की एक्झॅक्टली ऍक्सिस कसे दिसतात याच्यामध्ये आपल्याला पॅरल ॲक्सिस बॉडीला आहे ते दिसलंच नाहीत याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली ही बॉडी अशी दिसते लॅमिना आणि ह्या दोन पॅरल ॲक्सिस आपल्याला दिसतात की प्रत्यक्ष बॉडी कोणत्या ॲक्सिसमधून फिरते सो देअर व्यू गो इट्स अ लोकेशनल पॉईंट विच इज नेम इज पी अँड हॅविंग द मास ऑफ डी एम राईट हिअर सो so, आपण जे जे कन्सिडर करत गेलो ते फक्त आता सांगतो आय नॉट इज पासिंग थ्रू द ओ आय सी इज पासिंग थ्रू द सी सी इज ए सेंटर ऑफ द पॉईंट ओ आणि सीचं डिस्टन्स आहे आर वेदर पी इज अ पॉईंट ऑन एनी लोकेशन ओवर द बॉडी विच इज ॲट डिस्टन्स आर नॉट फ्रॉम पॉईंट सी आणि आर फ्रॉम पॉईंट ओ ओ पासून पीचं डिस्टन्स आहे आर आणि सी पासून पीचं डिस्टन्स आहे आर नॉट आणि आपण त्या लाईन्स जोडल्या ओ पी पण जोडला आणि सी बी पण जोडला जोडल्याच्या नंतर ओ पी सी असा एक नवीन ट्रायंगल तयार झाला लुक ॲट द ट्रायंगल ओ पी सी इथे आपल्याला क्लिअर ट्रायंगल विजिबल होतो आणि पीवरून एक परपेंटिक्युलर ड्रॉन काढला डीवर आणि सी डीसुद्धा सुद्धा जोडला आणि त्याला नाव दिलं सी डी इज इक्वल टू एक्स लुक ॲट पीपासून डीपर्यंत एक ड्रॉन काढला सी डीला नाव दिलं एक्स आणि या टाईपनी ओ पी डी असा एक मोठा राईट अँगल ट्रँगलसुद्धा आपण तयार केला ओके okay. सो so, इथपर्यंत आपण क्लिअरली सगळ्या स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकलेलो अजूनही आपला आन्सरला सुरुवात झालेली नाही आहे मग सांगितल्याप्रमाणे बघा पी इज अ स्मॉल एलिमेंट ऑफ अ मास डी एम ऑफ बॉडी नंतर आपण सांगितलं आहे ओ पी जॉईन करा सी पी जॉईन करा आणि ओ पीला नाव द्या आर आणि पी सीला नाव द्या आर नॉट हे बघा ओ पीला नाव दिलं आर आणि पी सीला नाव दिलं आर नॉट ओ सीला नाव आहे एच आणि सी डीला नाव आहे एक्स आणि पीचा मास आहे डी एम आय नॉट जातो आहे आय ओ मधून आणि आय सी जातो आहे सीमधून ओके द एंटायर स्ट्रक्चर इज बीन डन स्टील द आन्सर इज नॉट बीन स्टार्टेड आता आपण आन्सरला स्टार्ट करणार हे बघा हे एवढे स्टेटमेंट्स आहेत एवढ्या स्टेटमेंटमध्ये आपलं आन्सर इझी होतं ओके okay. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की डी एम हे एका पार्टिकलचं मास आहे जर मी डी एमला इंटिग्रेट केलं आणि अशा असंख्य पार्टिकलचं मास काढलं तर ते बॉडी ऑफ मास एम येतं अर्थात या एका डी एमला जर मी इंटिग्रेट केलं तर त्याचं मास एमनी दाखवलं जातं म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी एम इज इक्वल टू एम एम इज अ मास ऑफ एंटायर बॉडी अँड डी एम इज अ मास ऑफ ओनली सिंगल पोझिशन पी ओके जर एका पार्टिकलचं मास डी एम असेल तर इंटिग्रेट करून अख्ख्या बॉडीचं मास एम इतकं असेल ओके म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी एम इज इक्वल टू एम हे फिक्स आत्ताच लक्षात ठेवायची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची व्हॅल्यू आहे ज्याच्याशिवाय आपल्याला थेरम सोडवता येणार नाही सो लेट स्टार्ट द थेरम थेरम स्टार्ट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आय नॉट या ॲक्सिसपासून सुरुवात करायची आता काय करायचं असतं ते नीट बघा जर नॉट ॲक्सिसची तुम्ही थि सुरुवात करताय तर नॉटची सुरुवात ओपासून होते ओपासून आपण इकडे पीकडे जायचं आहे आपण या ॲक्सिसवरून पीकडे जाणार आहोत आणि या ॲक्सिसमधूनसुद्धा पीकडेच जाणार आहोत सुरुवात नीट लक्ष देऊन ऐकायची बिकॉज हे दोन महत्त्वाचे थेरम आहेत परत सांगतोय नॉटपासून आपण सुरुवात करणार आय नॉट हा ओमधून मधून निघतो सो आयनॉटनी सुरुवात करण्याहून आपण सगळ्यात पहिले लिहिणार आय नॉट ओके आणि इंटिग्रेट करायचं आपल्याला हे डिस्टन्स मग नॉटकडून लिहिलं आय नॉट तर मग ओपासून पी ते पीपर्यंतचं डिस्टन्स आहे त्याचा काय करायचा स्क्वेअर बघा ओ पीचा स्क्वेअर टू डी एम लक्षात येते का मी काय सांगतोय नॉटनी सुरुवात केली तर आय नॉट इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर बघा इथं लिहिलं आहे मी ओ पी स्क्वेअर आणि टू पीचा काय डी एम म्हणजे ओ पी स्क्वेअर डी एम इकडून यायचं या मार्गे इकडे निघून जायचं ओके आय नॉट इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर डी एम पण इंटिग्रेट करायचं लक्षात घ्या सो इलेला आय नॉट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओ पी स्क्वेअर डी एम पण पीची व्हॅल्यू किती इथे आर मग इथं पीची व्हॅल्यू टाकायची आर म्हणजे आय नॉट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम इक्वेशन वन बघा आय नॉटकडून आलो पीकडे गेलो स्क्वेअर करून डी एमवर उडी मारली आता सेम आय सीकडून तसंच यायचं आणि पुन्हा पीकडे जायचं डी एमला घेऊन निघायचं बघा आता आपण आय सीचं स्टेटमेंट लिहिणार आहोत मग आय सीचं स्टेटमेंट काय आहे तर आय सी इज इक्वल टू सी, सी पी स्क्वेअर डी एम इंटिग्रेशन घ्यायचं मग बघा इथे लिहिलं आहे आय सी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सी पी स्क्वेअर आणि काय डी एम इथे सुद्धा सी पी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आर नॉट मग सेम मागाशी जसं आपण ओ पीची व्हॅल्यू आर टाकली होती तशी सी पीची व्हॅल्यू आर नॉट टाकायची बघा आय सी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सी पी स्क्वेअर मतलब कोण स्क्वेअर आर नॉट स्क्वेअर डी एम आणि इक्वेशन किती आलं टू हे दोन महत्त्वाचे इक्वेशन आपण ॲक्सिसवरून घेतले इथून आलो इकडे गेलो इथून आलो इकडे गेलो, गेलो विथ इंटिग्रेशन ओके हे दोन झाल्याच्यानंतर आपण एका ट्रँगलकडे येणार आहोत बघा ओ पी डी दिसतोय हा मोठा ट्रँगल या ट्रँगलचा हायपोटेनस कोण येईल तर हा जर राईट अँगल असेल तर हायपोटेनस असेल ओपी सीधी बादमा आपण पायथागोरसचं थेरम घेणार मग बघा आता आपण काय लिहिणार हे आलं पायथागोरसचं थेरम काय हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओडी स्क्वेअर दिसतोय ना दिस हा ओडी हां ओडी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर पायथागोरस थेरम घेतले आपण ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओडी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर घेतले आता ओडीचे दोन तुकडे पडतात क्लिअरली दिसतात बघा हा ओ आणि डी या ओडीमध्ये दोन जण आहेत ओ सी प्लस सी डी दिसतोय ना इथे ओ सी प्लस सी डी म्हणजे कोण आहे ओडी म्हणजे ओडीची व्हॅल्यू आपण आता टाकणार ओ सी प्लस सी डी मग बघा इथे आपण लिहिलो आहे ओ पी ॲज इट इज ओ पीचा स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी हा जो ओ डी आहे त्याला मी रिप्लेस केला कशाने ओ सी प्लस सी डी बघा इथे मी ओ रिप्लेस केला ओडीला रिप्लेस केला ओ सी प्लस सी डी ओके आणि त्याला स्क्वेअर आहे म्हणून काय दिला स्क्वेअर आणि प्लस पी डी जसाच्या तसा आता आपण इथे बेसिक रूल्स लावणार आहोत या टाईपचा ए प्लस बी व्होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मग इथे काय ना एचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस टू ए डॉट बी आणि प्लस बीचा स्क्वेअर हा आपला टेनचा साधा फॉर्म्युला आहे हा आपण इथे याला लावणार आहोत मग ओ सीचा स्क्वेअर जसं एचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर इथे जसा फॉर्म्युला आला आहे तसा हा आता ए आहे आणि हा आता बी आहे मग एचा स्क्वेअर काय आला म्हणजे ओ सीचा स्क्वेअर ओ सी स्क्वेअर प्लस टू ओ सी ओ डी बघा दिसतंय ओ सी सी डी लिहिला इथे आणि प्लस सी डीचा स्क्वेअर हा आला सी डी स्क्वेअर म्हणजे या ब्रॅकेटचं आपण एक्सपान्शन केलं इथून ते इथपर्यंत ओके हा ब्रॅकेट इथे कन्वर्ट झाला आणि पी डी स्क्वेअर जसाच्या तसा ओके म्हणजे ओ पी स्क्वेअर इज इक्ल टू या ब्रॅकेटचं एक्सपान्शन प्लस पी डी स्क्वेअर इथे झाल्याच्यानंतर आपण घेतो आहे पुढची स्टेप ओ पी स्क्वेअर ॲज इट इज ओ सी स्क्वेअर ॲज इट इज टू ओ सी सी डी पण ॲज इट इज आता सी डी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर इज इक्वल टू सी पी स्क्वेअर का लिहिला या दोघांची व्हॅल्यू अशी का लिहिली पी सी स्क्वेअर तर त्याला एक रिझन आहे इथे बघा पी डी सी हा जो राईट अँगल ट्रँगल आहे छोटा याच्यामध्ये आपण सांगतो बघा ट्रँगल पीडीसी जर ह्याचा जर मी पायथागोरस थेरम घेतला तर सी पी स्क्वेअर येईल बघा सीपी स्क्वेअर हायपोटेनस सीडी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर बघा या छोट्या ट्रँगलचा जर मी पायथागोरस थेरम घेतला तर सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर इज इक्वल टू सी पी स्क्वेअर सिम्पली म्हणजे सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येते सी पी स्क्वेअर येते मग ती आपण आता टाकणार बघा ह्यांची व्हॅल्यू काय टाकली सी पी स्क्वेअर टाकली बरोबर इथे अकॉर्डिंग टू धिस स्मॉल ट्रायंगल सो या दोघांची व्हॅल्यू आपण इथे सी पी स्क्वेअर टाकली या छोट्या ट्रायंगलवरून अकॉर्डिंग विथ अगेन पायथागोरस थिरम याचे क्लेरिफिकेशन तुम्ही हे इथे देऊ शकता बाजूला ओके हे झाल्याच्यानंतर आपण इथपर्यंत आलो आता ह्यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू पुट करायच्या आता ओ पीची व्हॅल्यू इथे किती दिले बघा ओ पी इज इक्वल टू आर सो ओ पीच्या ठिकाणी टाकला किती आर ओ सी किती आहे तर ओपासून सीपर्यंतचं पर्यंतचा अंतर एच आहे तर ते टाकलं एच ली ली एच चा काय स्क्वेअर नंतर टू ओ सी सी डी आता टू लिहिले जसेच्या तसे ओ सीची व्हॅल्यू पण लिहिली एच आणि सी डीची व्हॅल्यू लिहिली एक्स हे बघा सी डी आणि ओ सी एक्स एच आहे एच ऐवजी आपण एक्स एच लिहिलं आहे कुठलाही कसाही मागे पुढे लिहिलं तरी चालतो आणि प्लस सी पीचा स्क्वेअर आहे म्हणजे आर नॉटचा स्क्वेअर आहे हा बघा सी पी ज्याचा स्क्वेअर म्हणजे आर नॉटचा स्क्वेअर ओके सगळ्यांची आपण व्हॅल्यू पुट केला इथपर्यंत आल्यानंतर फक्त सगळ्यांचे व्हॅल्यू डायग्राममधनं बघायचे आणि जसे तशा पुट करायचे पुट केल्यानंतर आलेल्या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं बाय डी एम कारण हे जे काय आहे ते एका एका पार्टिकलसाठी आहे डी एमच्या जर मी सगळ्या पार्टिकलचा विचार केला तर मला इंटिग्रेट करावं लागेल इंटिग्रेट करणं म्हणजे सगळ्या पार्टिकलचं टोटल मास घेणं आणि डी एम केल्यानंतर आपल्याला टोटल मास मिळतं म्हणून आपण ह्या संपूर्ण इक्वेशनला काय करणार इंटिग्रेट करणार डी एमने मग बघा इंटिग्रेशनचं साईन लावा आर स्क्वेअरला डीएम लावा बरोबर आहे म्हणजे इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम इथे लावला ह्याच यालाच इज इक्वल टू साईन प्रत्येकाला इंटीग्रेशन आणि डी एम जोडायचं इंटिगेशन ऑफ एच स्क्वेअर डी एम प्लस इंटिगेशन ऑफ टू एक्स एच डी एम प्लस इंटीग्रेशन ऑफ आर आर नॉट स्क्वेअर डी एम प्रत्येकाला इंटिग्रेशन अँड डी एम जोडलं आहे प्रत्येक टर्मला जोडलंय जोडल्याच्या नंतर आर स्क्वेअर डी एम ऑफ आर स्क्वेअर डी एम ही व्हॅल्यू इथे दिसते बघा इक्वेशन वनमध्ये इंटीग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम किती आहे आय नॉट आहे सो याची व्हॅल्यू टाकली आय नॉट इक्वेशन वनवरून टाकली या दोघांचे व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहेत जस्याचे तसे लिहून घेतले आणि इंटिग्रेशन ऑफ आर नॉट डी एम ही इक्वेशन टूमध्ये व्हॅल्यू आहे जी आहे आय सी सो ही टाकली आय सी मधल्या दोन व्हॅल्यूज माहीत नाही आहेत मग ते जसे तसे लिहायच्या आता नेक्स्ट स्टेप काय बघा आय नॉट ॲज इट इज एच स्क्वेअर आता हा एच कधीच बदलणार नाही जो कॉन्स्टंट आहे ज्याला आपण इंटिग्रेट करू शकत नाही मग एच आपण बाहेर काढणार आहोत इंटिग्रेशन साईनच्या सो इथे बघा आपण मी एचचा स्क्वेअर बाहेर काढला आणि इंटिगेशन फक्त डी एमलाच दिलं म्हणजे इंटिग्रेशन डी एम प्लस इथेसुद्धा टू आणि एच ह्या दोन गोष्टी कॉन्स्टंट आहेत मग त्यासुद्धा बाहेर काढल्या टू एच आणि इंटिगेशन फक्त कोणाला दिलं एक्स डी एमला दिलं आणि नंतर आय सी जसाच्या तसा या स्टेपमध्ये कॉन्स्टंट गोष्टी इंटिगेशन साईनच्या बाहेर काढलेल्या आहेत आता आपला रूल्स काय सांगतो आय नॉट इज इक्वल टू एच स्क्वेअर जसाच्या तसा आणि इंटिगेशन ऑफ डी एम एम आहे कॅपिटल एम आत्ताच आपण बघितलं इथे हे बघा इंटिगेशन ऑफ डी एम किती आहे कॅपिटल एम आहे सो मी काय लिहिलं इथे एच स्क्वेअर जसाच्या तसा लिहिला आणि इंटिगेशन ऑफ डी एमची व्हॅल्यू काय लिहिली एम लिहिली सो ही आधी लिहिली आणि एच स्क्वेअर नंतर लिहिलं तुम्ही एच स्क्वेअर एम लिहिलं तरी चांगणार आहे नंतर इथं टू एच एज इट इज एक्स डी एम सुद्धा ॲज इट इज आणि आय सी सुद्धा ॲज इट इज आता महत्त्वाची गोष्ट इंडिकेशन ऑफ एक्स डी एम इज इक्वल टू झिरो आता हे का झिरो घेतलं तर या थेरमधे तुम्हाला कारणंसुद्धा दिलेली दिलेलीत ना सत्ती आपण आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत बघा राईट ही सगळी स्टेप बाय स्टेप घेऊन व्यवस्थित इंडिकेशन करून प्रत्येकाचे व्हॅल्यू फुटअप करून इंडिकेशन ऑफ डीएम सुद्धा टाकलं आणि इथपर्यंत आलो आता फक्त एक्स डी एम ची व्हॅल्यू झिरो का ते आपण रिझन बघणार सो सुद्धा वी गो ॲज सी इज द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी द अल्जेब्रिक सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल पार्टिकल्स अबाउट द सेंटर ऑफ मास इज झिरो काय सांगितलं आहे सेंटर ऑफ मासला जिथे आपली बॉडी सेंट्रलाईज होते तिथे संपूर्ण बॉडीचं मास आहे ना ते सेंट्रलाईज होतं त्यामुळे सेंटरच्या पॉईंटला जो बॉडी ऑफ मास असतो तो कन्सिडरेबली झिरो असतो असं आपण इथे या स्टेटमेंटवर कळत आहे त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इंटिगेशन ऑफ डी एक्स डी एम इज इक्वल टू झिरो जशा आपण इथे व्हॅल्यू घेतल्या इंटिगेशन ऑफ डी एमची व्हॅल्यू एम आहे तर इंटिगेशन ऑफ एक्स डी एमची व्हॅल्यू किती आहे झिरो आहे ह्या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवल्या की तुमचं काम फिट सो लेट्स बॅक टू द पॉईंट एम एच स्क्वेअर टू एच ॲज इट इज लिहिला आणि एक्स डी एमची व्हॅल्यू झिरो टाकली जर मी एक्स डी एमची व्हॅल्यू झिरो टाकली तर टू एचनी झिरोला मल्टिप्लाय केलं तर ती टर्म झिरो होते जसं की आय नॉट इज इक्वल टू एम एच स्क्वेअर प्लस टू एच इन टू झिरो आणि प्लस आय सी 2h00 m h 0. zero. Mh square the ic dasa dasa. and zero item gili manjar hela i 0 is equal to m h square plus i c this is the final statement which is a parallel axis theorem okay so it's your final answer so look at that it's quite easy you better only to remember the two value of integration of dm is equal to m whether x dm is equal to zero and the theorem is very easy which is known as a parallel axis theorem which you will be easy to capable to do so just coming going through this like that going through this like this way making a particular integration using the two times of mr pythagoras theorem and then to be reach at the target it's very easy theorem next theorem is perpendicular axis theorem it is also consisting different types of integrations and some of the rules to <laughs> memorize that all the formulas and the theorem is very shorter than the first one so it's too much easy. The diagram is right here. Uh, there is again the any shape of rigid body which is consisting the three axes, which is ix, iy, and iz having the respective moment of inertia of the three axes of x, y, and z. So I would better explain first of all the statement of this particular theorem. Statement is indicating the moment of inertia of a plane lamina about an axis perpendicular to its plane is equal to the sum of its moment. ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली पर्पेंडिक्युलर ॲक्सिस विथ कॉनकरंट परपेंडिक्युलर ॲक्सिस लेईंग इन द प्लेन ऑफ लॅमिना अर्थ अजिबात कळलेला नाही आहे तर त्यासाठी मी काय महत्त्वाची गोष्ट सांगतोय बघा याचा आन्सर जर असा असेल आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय याचा अर्थ द मुवमेंट ऑफ इनर्जी ऑफ प्लेन लॅमिना अबाउट अँड ॲक्सिस परपेंटिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे आय झेड आय झेड ही मुवमेंट ऑफ एनर्जी आहे झेड ॲक्सिसची जो हा वरती आहे दिसतोय हा असा ॲक्सिस आहे जो लॅमिनाला परपेंटिक्युलर आहे हा बघा इथे ओके असं सांगितलं की जो ॲक्सिस संपूर्ण बॉडीच्या प्लेन लॅमिनाला परपेंडिक्युलर असतो त्याची मुवमेंट ऑफ इनर्शिया ही कोणाला इक्वल असते बघा इज इक्वल टू द सम ऑफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू मेच्युअली परपेंटिक्युलर ॲक्सिस ते असं म्हणत आहेत की बाबा ही जी आयझेड आहे म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या ॲक्सिसची झेड ॲक्सिसची कुठे आहे तो परपेंटिक्युलर आहे कुणाला या बॉडीच्या लॅमिनाला याची मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय झेड या ॲक्सिसची मुवमेंट ऑफ इनर्शिया त्या पॉईंटला येणाऱ्या दोन परपेंटिक्युलर ॲक्सिसच्या मुवमेंट ऑफ एनर्शियाच्या टोटल इतकी असते मतलब या इथे ॲक्सिस ॲक्सिसे एक्स इथे येणारे ॲक्सिसे वाय हे दोन ॲक्सिस परपेंटिक्युलर आहेत लॅमिनावर तर यांच्या दोघांच्या मुवमेंट ऑफ एनर्शियाच्या ॲडिशनची मग एक्स ॲक्सिसची मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स आय आय एक्स आहे आणि वाय ॲक्सिसची आहे आय वाय म्हणजे हे आपलं ॲक्च्युली आन्सर असलं पाहिजे आता हे स्टेटमेंट वाचायचं कसं द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ॲक्सिस विच इज परपेंटिक्युलर टू द प्लेन लॅमिना इज इक्वल टू द मुवमेंट ऑफ इनर्शिया कुणाची द सम ऑफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द टू ॲक्सिस विच आर म्युच्युअली परपेंटिक्युलर टू ॲट दॅट पॉईंट ऑन द प्लेन लॅमिना सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ परपेंटिक्युलर ॲक्सिस थेरम ज्याला कळलं नाही त्याने एकदा पुन्हा एकदा ऐका वरून येणाऱ्या परपेंटिक्युलर ॲक्सिसची मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आयझेड जी प्लेन बॉडीच्या लॅमिनाला परपेंटिक्युलर असते त्याची मूवमेंट ऑफ इनर्शिया ही त्याच पॉईंटवर येणाऱ्या लॅमिनावर असलेल्या दोन ॲक्सिसच्या मुवमेंट ऑफ इनर्शियाची ॲडिशन इतकी असते जे ॲक्सिस एकमेकांना कसे असतात परपेंटिक्युलर असतात असा त्याचा अर्थ आहे ओके सो लेट्स स्टार्ट द आन्सर द फर्स्ट स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट देअर आर थ्री ॲक्सिस नंबर वन इज एक्स ॲक्सिस नंबर टू इज वाय ॲक्सिस अँड द परपेंडिक्युलर ॲक्सिस विच इज झेड ॲक्सिस द एव्हरी ॲक्सिस हॅविंग मोमेंट ऑफ एनर्शिया वॉट इज द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ एक्स ॲक्सिस एक्स ॲक्सिसची मुवमेंट ऑफ एनर्शिया आय एक्स या अक्षराने दाखवलेली इथेच आहे वाय ॲक्सिसची मुवमेंट ऑफ एनर्शिया आय वाय या अक्षराने दाखवलेली इथे आणि झेड ॲक्सिसची मुवमेंट ऑफ एनर्शिया आय झेड या अक्षराने इथे दाखवलेली आहे ओके okay, म्हणजे तीन ॲक्सिसच्या तीन मुवमेंट ऑफ इनर्शिया आहेत जे आपल्याला इथे क्लिअरली एक्सप्लेन कराव्या लागतात लेट आय एक्स आय वाय अँड आय झेड बी द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिना अबाउट ओ एक्स ओ वाय अँड ओ झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली सी ओ एक्स ओ वाय आणि ओ झेड रिस्पेक्टिवली या तीन ॲक्सिसच्या तीन मुवमेंट ऑफ इनर्शिया अशा अशा आहेत असं आपण इमॅजिन केलं आणि अकॉर्डिंग टू परपेंटिक्युलर ॲक्सिस थेरम झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय हे तर आपल्याला प्रूफ करायचं आहे आत्ताच सांगितलं दोन म्युच्युअली परपेंटिक्युलर ॲक्सिसच्या मुवमेंट ऑफ इनर्शियाची टोटल ही तिसऱ्या परपेंटिक्युलर ॲक्सिसच्या मुवमेंट ऑफ इनर्शियाला इक्वल असते हे आपल्याला प्रूफ करायचं आहे ओके पण त्याआधी महत्त्वाची गोष्ट अशी की ओ वाय आणि ओ एक्स यांच्या संपूर्ण प्लेन लॅमिनाच्या बॉडीवर पी हा एक कुठेतरी एक पॉईंट घ्यायचा ज्याचं मास किती आहे डी एम अगदी मागासच्या डेरिव्हेशन सारखं ओके सो इथे मी पी पॉईंट घेतला कुठेही एखाद्या लॅमिनावर आणि ज्याचं मास घेतलं डी एम आणि मग पुन्हा एकदा पीपासून ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर काय काढले परपेंटिक्युलर ड्रॉन काढले याला नाव दिलं एम हा परपेंटिक्युलर आला आणि याला नाव दिलं एन हा सुद्धा परपेंटिक्युलर आला ओके हे झाल्याच्यानंतर आपल्या आन्सरला आता आपण स्टार्ट करणार आहोत ओके इथेसुद्धा त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं बघा कन्सिडर द पॉईंट पी ऑन विच द स्मॉल एलिमेंट ऑफ अ बॉडी ऑफ मास डी एम इज सिच्युएटेड आणि जॉईन करा ओ पीला पी एन असा करा ओ पी जॉईन करा म्हणजे कुठला ओपासून पीपर्यंत जॉईन करा पी एम परपेंटिक्युलर ड्रॉन काढा आणि एन पी पर्टिक्युलर ड्रॉन काढा हे काढले व्यवस्थित हे बघा पी एन परपेंटिक्युलर ओ एक्स आणि पी एम परपेटिक्युलर ओ वाय हे काढले जे काय करू ते इथे लिहून दाखवावं लागतं आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया आता आपण so, काढतो आहे झेड ॲक्सिसची सो लेट्स बॅक टू द पॉईंट काय करायचं आहे बघा काय करायचं आहे एक्स ॲक्सिसकडून म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या आय एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची इथून पीकडे जाण्याचा रस्ता बघायचा इथून पण पीकडे जाण्याचा रस्ता बघायचा शॉर्टकटवाला आणि इकडून पीकडे जाण्याचा रस्ता बघायचा कसा बघायचा आता आय एक्सकडून जर पीकडे जायचं असेल तर बघा आय एक्स एन पी आणि डी एम या रस्त्याने आपण अगदी जवळ जातो आहे आणि आयकडून जायचं असेल तर इथून आलो इकडे असं आणि झेडकडून यायचं असेल तर इथून या मार्गे इकडे आलो म्हणजे एक दोन आणि तीन हे तीन रस्ते आहेत या तीन रस्त्यांनी आता आपण जाणार आहोत पहिल्यांदा आपण घेतोय एक्स ॲक्सिस एक्स ॲक्सेस मी जायची सुरुवात केली पहिला घेतला काय आय एक्स आय एक्सकडून निघालो इंटिग्रेशन ऑफ आय एक्सकडून निघालो इंटिग्रेशन ऑफ एन पी एन पीची व्हॅल्यू किती आहे वाय म्हणजे आय एक्सकडून एन पीकडे जाताना वायची व्हॅल्यू घ्यायची आय एक्स इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम बघा मग अशी आपण जसं शिरलो तसंच अगदी म्हणजे एक्सच्या वेळी इकडे वाय येतो लक्षात घ्या आणि वायच्या वेळी इकडे एक्स येतो हा एक्स कुठनं आला ह्या एक्सला हा एक्स पॅरलर आणि हा वायला वाय हा पॅरलर आहे ओके सो लक्षात घ्या एक्सची व्हॅल्यू देऊन एक्स वायची व्हॅल्यू येथून वाय वाय टू वाय पार्लर एक्स टू एक्स पॅर्लर ओके सो आय एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम ओके इक्वेशन वन आणि आता वाय ॲक्सिससाठी आपण घेतोय तर वाय ॲक्सिससाठी काय घ्यायचं तर वाय ॲक्सिस कडनं जायचं बघा आय वाय हा घेतला आणि इथून आलो एक्स आता म्हणजे एक्स स्क्वेअर डी एम सो इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम दोन व्हॅल्यू आल्या आणि तिसऱ्या कडून येणार आता आपण झेड करून सो झेडकडून आलं तर आय झेड इज इक्वल टू काय आर ओपी म्हणजे कोण आहे आर स्क्वेअर डी एम सो इंडिगेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम हे तीन व्हॅल्यू आपण घेतल्या तीन व्हॅल्यू घेतल्याच्या नंतर व्हेक्टर ॲडिशनचा सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला हा पहिला व्हेक्टर हा दुसरा व्हेक्टर हा मधला व्हेक्टर तर ह्या मधल्या व्हेक्टर जे आहे ना त्याचा स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा व्हेक्टर ॲडिशनचा रूल्स आहे दिस वन स्क्वेअर इज इक्वल टू दिस वन स्क्वेअर प्लस धिस वन स्क्वेअर तर हा बघा रूल्स काय म्हणतोय आर स्क्वेअर मतलब हा मधला स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा इक्वेशन आहे व्हेक्टर ॲडिशनचा रूल आहे मग आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मग ती व्हॅल्यू आपण या आर स्क्वेअरच्या ठिकाणी टाकणार आहोत मग इक्वेशन थ्री कसं बनेल तर इक्वेशन थ्री असं बनेल बघा आय झेड इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय टाकायची एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि डॉट डी एम जसाच्या तसा आता पुढे बघा आपण इंटिग्रेशन एक्सला पण करणार आणि वायला पण करणार सो झेड जसा आहे तसा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम हा बघा एक्स स्क्वेअर डी एम प्लस पुन्हा एकदा इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम याला इंटिग्रेशन लावलं डी एम जोडला याला इंटिगेशन लावलं डी एम जोडला आणि या दोघांचे व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन वन अँड टूमध्ये मिळतात बघा इंटिगेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम आय वाय तो टाकला आय वाय आणि इंटिगेशन ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर डी एम इज इक्वल टू आय एक्स हे कुठून आले इक्वेशन वन अँड टूवरून आले आल्याच्यानंतर मग आपण याला जरा सरळ करून लिहिलं आय झेड इज इक्वल टू पहिला आय एक्स दिला दुसरा आय वाय लिहिला कुठलाही मागे पुढे लिहिलं तरी चालतो पण दिस इज अ स्टेट स्टेटमेंट सो धिस इज द व्हेरी सिम्पल एव्हर डेरिवेशन ऑफ परपेटिक्युलर ऍक्सिस थिअरम इट्स नॉट अ डेरिवेशन पण हे थिअरम आहे ज्याचं स्टेटमेंट आपल्याला असं सांगतं द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ॲक्सिस विच इज परपेंटिक्युलर टू द लॅमिना विच इक्वल्स टू द सम ऑफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ॲक्सिस विच आर परपेंटिक्युलर म्युच्युअली ऑन द लॅमिना ॲट दॅट द सेम पॉईंट विच इज व्हर्टिकली परपेंटिक्युलर ऍक्सिस झेड दॅट्स इट